नाही कुठे चाललीस इतक्या घाई घाई हा झालं का सकाळचं सडा रांगोळी झालं का सगळं काही करून आणि स्वयंपाकाचं काय ग आपो सासूबाई सगळं मी केलं सडा रांगोळी केली रांगोळी केली स्वयंपाक केला तुमचंही सगळं करून केलंय मामांजीचा सगळा स्वयंपाक केला अहो किती उजास करता सासूबाई सासूबाई नका मला एवढा जास्त सकाळी सकाळी कुठे जात असते पण मटून मुरडून खातून सगळी कुठली की चालली आपली घरातलं काही करायला नको सासूबाई काय हो तुम्ही सांगता सासूबाई मलाच करता जाड अहो सासूबाई मलाच करता जाड मी चालले कृष्णाचं धरून हा मी चालले कृष्णाचं धरून हा मी चालले कृष्णाचं धरून हा सगळं केलं तरी हा बाईची कट कोण तो काय गोकुळाला बिघडवून ठेवलेला आहे सगळ्यांना त्रास देतो तरी तू चाललीस त्याच्याकडे हा काहो सासूबाई किती हो त्याला बोलला होता हा आणि त्याने तुमचं काय बिघडवलंय हो सारखं आपलं उठायचं काळ्या म्हणायचं असं म्हणायचं तसं म्हण सासूबाई नका हो त्याला बोलला हो हा जरी तो काळा असला आणि काही असला खोडकर असला तरी सासूबाई तो माझ्या ठसलाय मना सासूबाई ठसलाय माझ्या मना मी चालले कृष्णाचं धरून हा मी चालले कृष्णाचं धरून हा नको अगं मी तर असं ऐकलं तो सगळ्या गवळणींना खूप त्रास देतो सगळ्या गवळणींना कोणाची घागर पडतो कोणाचं दही चोरून खातो कोणाचं लोणी चोरून खातो फारच त्रास देतो बिलकुल त्याच्या नादी लागायचं नाही आणि सासूबाई अहो किती जरा ऐका माझं अहो लोणी म्हणजे काय आणि चोर का बरं म्हणायचं आपल्या कृष्णाला तो चोरून खातो तुम्ही ऐका लोणी म्हणजे काय असतं सांगा बरं लोणी म्हणजे असतं सार अर्क आपला हा जो कृष्ण आहे की नाही सगळ्या घरातलं चांगलं चांगलं घेतो आणि निवडतो आणि आपल्या सवंगड्यांना वाटतो लोणी म्हणजे असं लोणी नाही हो दुधाचं लोणी नाही तो प्रत्येक घरातलं छान सगळं गोकुळात हे करतो आणि तो प्रत्येक घरातलं चांगलं चांगलं वेचून आणतो आणि आपल्या सगळ्या गवंड आपल्या सगळ्या सवंगड्यांना वाटतो तुम्ही त्याला कसं बरं चोर म्हणतो काहीही सांग पण मला माहिती आहे नाही चोरी करतो नाही हो सासूबाई नाहीच ऐकलं तर मी त्या यशोदेला आता जाऊन सांगेल जाऊन सांगेल नाही हा सासूबाई ऐका बर का सासूबाई जरा ऐका बर का काय ऐका तर खरी सांग बाई काय ऐकायचं अहो सासूबाई तुम्ही जरा सुद्धा माझं बोल कसं आपली चालू करतात बघा पट्टी पट्टी जरा सुद्धा सासू म्हटलं की आपलं सारख्या सूचना करत राहायचं का सासू म्हणजे सारख्या सूचना असं नाही करायचं ऐका मी काय म्हणजे ऐका तरी अहो सासूबाई अहो कृष्ण चोर नव्हता आणि तुम्ही त्या यशोदाबाईला सांगेल ना तर यशोदाबाई माझीच बाजू घेणार तुम्ही बघा बरं का यशोदाबाई आहे मोठी यशोदाबाई हो आहे मोठी ती माझ्या कृष्णाची आई हो ती माझ्या कृष्णाची आई हो तिला तिला माहितीये का आमच्या कृष्णाने काय केलं माहितीये का केलं ब्रह्मांड दाखवलं तिला हो ब्रह्मांड दाखलं वदना तिला हो ब्रह्मांड दाखलं वदना सासूबाई निघालच कृष्णाचा धरून हा सासूबाई निघाल कृष्णाचा धरून हा अगं हो खरंच मी ऐकलं खरी त्याने म्हणे त्याच्या तो मुखामधून सगळं ब्रह्मांड दाखवलं खरंच का ग आणि मी ऐकलं आणि म्हणे तो विष्णूचा अवतार आहे खरंच ग बाई खरंच मला आता उपस्थित झाली माझं चुकलं बरं का सासूबाईंनी चुकलं मागे पहिली सासू असेल बघा अशी सासूबाईची मागणी मागितली सासूबाई कुणालाही नाव ठेवता नाही लक्षात घ्यायचं हो कृष्ण आपला तसा नाही आपला जे कृष्ण आणि राधेचं अगदी असं पवित्र नातं होतं आजकालच्या सारखं असं काही नव्हतं दोघांचं अतिशय पवित्र नातं होतं म्हणूनच मी त्याचा हात तो माझा सखा आहे तो माझा वाटाड आहे तो माझा मितवा मितवा म्हणजे तसा मितवा म्हणजे काय माहितीये का वाईट अर्थ नाही मितवाचा लॉंग फॉर्म माहितीये का तुम्हाला नाही मी म्हणजे मित्र म्हणजे तत्व
तत्वज्ञान आणि वा म्हणजे वाटाड्या असा तो माझा दृष्टमितव आहे. मग मी त्याचा नको का धरायला हात. नाही धर अग, आता मला पण घेऊन चला चला पण उपरती झाली मी चला चला त्यासोबत झाली हो झाली उपरती झाली हो झाली उपरती दोही झाल्या चालल्या कृष्णाच्या अंगणा दोघी चालल्या कृष्णाच्या अंगणा दोघी चालल्या कृष्णाच्या अंगणा दोघी चालल्या कृष्णाच्या अंगणा दोघी चालल्या कृष्णाच्या अंगणा चालल्या कृष्णाच्या अंगणा.